सांगासारखं नाही बरं का, पण सांगतो. अहो सासरवाडीला चाललो होतो आणि म्हणलं कुठं पैसे घाला होता म्हणून घरची घरी दाढी करायला लागलो. दाढी बिडी केली कशाचं काय आहे, नाकातले केस काढा गेलो, टोकडाच फाटला आईच्या गावात. नका चांगला कंबर हलाव तू इला का हो नका बराच ना अधिक आहे आयला. मी पण ह्याचं बघून शिकतोच. थांब तू, उभा राहू नको. दोघं उभा राहिले मालक ओळखायला बाबा. थांबलं तिथं लांबणी दिसतं मग लगेच. थांब मी देतो तुला काढून. मी देतो हाताला एक तरी आहे ना या, तुझी उंची कमी आणखीन. थांब मी तोंडाने घेतो, थांब हळूच घेतो, थांब तुझं तू बघ बाबा. ए खा बाबा, तुझ्या आवडीचं वडापाव आणल्या त्या. तुला सफरचंद आवडत नाही, त्याळींब आवडत नाही, वडापाव खा तू. धर तू सरा धर, त्याला नका देऊ, त्याला दोन सरणार नाही. इकडं आण मला, मला एक बी नाही अजून, दे इकडं. ए धर बाबा तुला दुसरा धर. गपकी सर मागे गपकी, मोकळे माया दाखवू नको. गप मालकाला एकाच दोन चाड्या लावती हा, आणि आमच्या वाटणीचं भाकरी दूध खाते वेसर मागे. धर तुला किळी खा, हां सालभार टाकून ये जपळ आणि मग किळी खा. साल का हो आमचा दादा खातोय की. ए खा, तुटून पडतो त्यो, त्याला लय आवडती, तेवढ्या खुश आहे तू. एकच पोरग आहे पण लय गायला आणलं या, अख्ख्या घरादाराला गायला आणलंय. शाळा कधी चालू होती काय माहीत बाबा. एकदा शाळा चालू झाली की शाळेत गेली की डोक्याचा तापच कमी होईल. मास्तर सगळ्यांना कसं हँडल करतं काय माहीत बाबा. पार झोपेने खाल्लाय का, अर वटके वाहोड काय लावते, निवांत आणून देते. जेवताना सुद्धा झोपतंय राव ही, आणि पाच वाजल्या की निघालच क्रिकेट खेळायला, तेव्हा त्याची झोप जाते लगेच. लय अवघड खेळ झालाय राव यांनी, लय नको केलंय. शिव तर सारखाच झोपतोया आणि झोपेतच खातोया. हे दर खा, ए वा मारख्या खा. अवघड खेळ झालाय, झोपेत सुद्धा खात्यात या, नको केलं या पोरांनी तर मला. ए बारख्या बघू हात, लोक तुझं लग चुटुकलो हात, लो बरे लोक मऊ मऊ लोक एक नंबर हात. अरे लहानपणी तसंच असतं बाबा, मोठं झालं की लगेच जमिनीवर ठेवून आणि फांदीला धरून खरबोडा झार होत आहे. इकडे बघ ह्याचं बघ, माझं बघ माझा, कस काय खरबोडा झार. नुसती मोकळी माया लका, हात बघतो काय करतो. खाया आणखी कधी चेहऱ्याचं खाया आणलं का लगा आम्हाला, लगा लाया तरी आणला का. फळं तर कवा आणलीच नाही ती, बाकीची आणतेच पण तुला काय झाड आली कुणा ठेवला का. म्हणे मला मालकाने मारल्यापासून तू दात काढती बरं का, आणि नाचती या. आता जर फोड परत जर नाचली ना तुला तर थांबा आता, लका लोड डिअरिंग करते. थांबा आता, टायर पंक्चरचं दुकान टाकलंय म्हातारं म्हटलं बरं का मला. तुला झेपणार नाही तू, आपलं सायकल पंक्चरचं दुकान टाक. मी म्हटलं नाही नाही मी करीन की. अरे उशीर लागतोय, जमते बरं का उशीर लागतोय. त्यात काय झालं, शेजारी दुकान टाक झालं ती जरा टप लागला हो, त्याने तसलं टायर खोलायचं रनरचं मशीन आणलं हो, त्याच्यामुळं वाय धंदा कमी झाला या. फारखंच गांजू रया, पण चांगलं वाटावतोय राव ती. जम्माड गावडी जम्माड, मस्त गे बेत करतो, सगळ्या पाहुण्यांना फोन करून बोलून घेतो आणि एक नंबर जम्माड करतो. आता पाहुण्यांना फोन करतो, ए भारणिक लवकर तुझा कार्यक्रम करत मालक. मी काटके काढतो सगळ्या, दरवाजा खोलतो, तू सावध राहा फक्त. मालक इकडे या बसलाय फोन करून लगेच लगेच बाहेर यायचं. थांब एक काटोक राहिले, थांब तुझी निघा माझ्या, तू सावध राहा फक्त. थांब हळूच काढतो, तू टेन्शन घेऊ नको. निघलं हा चल बाहेर निघ लवकर, तुला तर कळतं की नाही लवकर बाहेर निघ मालक येईल. आता पाहुणे घरी येणार आणि कोंबडी गायब, लय अवघड खेळ झाला त्याचा. हे बारक्या इकडे, तुला कान फाडतो तसा, हां मला माकडांनी मारल्यावर हसतोय वर दात काढतोय. हां हे थांब रे बारक्या, मी तुझ्या पाठीमागे, थांब कसा मारतोय बघूच तू. हां टोकड्या बार काय म्हणून लय गस शानाबान, हां मी तुझ्या पाठीमागे रो, तू टेन्शन घेऊ नको. एकटा असला की मारा बघतोय, आणि बॅकिंग राहिल्यावर कसा गप बसला. हां आता कार गप बसला, पुढचा वर चढ लागला की पाया पडतोय. हां बराच चाबरायच लागला, अर्थ असला जाय तो एकटा गावला की तुमचाय बघतो लय चाबराय.